नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन चालू आहे या लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये नैराश्य येऊ लागलंय उद्योगधंद्यांना फटका बसलाय अशा परिस्थितीत मनस्वास्थ्य कसं टिकवायचं सकारात्मकता कशी वाढवायची आणि उद्योजकांनी या कोविडमुळे उद्भवलेल्या आव्हानाला कसा सामना करायचा जा? हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील पहिलं डिपार्टमेंटल स्टोअर सुरू करणाऱ्या आणि दोन हजार मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं दिलेल्या वुमन एंटरप्रेनर अँड सोशल अॅक्टिव्हिस्ट या पुरस्कारानं सन्मानित आघाडीच्या उद्योजिका सौ अरुणा पुरोहित यांना नमस्कार अरुणाताई नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप कार्यक्रमात स्वागत आहे धन्यवाद सगळ्यात आधी आपण बोलूया सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन टाळेबंदी याबाबत या लॉकडाऊनचा या या अनेकांवर विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसतोय अगदी नैराश्य बेरोजगारी उद्योगधंद्यांवर झालेला परिणाम वगैरे वगैरे तर एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तुम्ही राबवलेल्या चांगुलपणाची चळवळ याविषयी आम्हाला थोडं ऐकायला आवडेल बरं आ... पहिले तर मला असं सांग मी सांगू इच्छिते की हे जे लॉकडाऊन झालं हे लॉकडाऊन म्हणजे काय असतं असं हे कळायला पण लोकांना खूप दिवस गेलेत म्हणजे तुम्ही आज रिंगटोन बघत असता मोबाईलवरती की आपण रुग्णांशी लढत नाहीये त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करा हे जे आत्तापर्यंत लोकांना कळतच नव्हतं की काय आहे आता हे तीन महिने एकशे तेहतीस करोड जी जनता आहे बिचाऱ्यांना गावाखेड्यांमध्ये पोचे पोचेपर्यंत खूप दिवस गेले पण जे संज्ञान होते त्यांना त्यांच्यावर जबाबदारी पडली आणि आपण काहीतरी समाजाचे ऋणी आहोत आणि ह्याच्यात आपण काय आपला सहभाग देऊ शकतो कारण सगळे कामं बंद झाल्यावर बाहेर ये जा बंद झाल्यावर आपण घरात किंवा घराच्या परिसराच्या आसपास राहून आपण काय करू शकतो तर त्यामुळे आम्ही ही चळवळ सुरू केली आमची चळवळ त्यावेळेला सुरू झाली ज्यावेळेला बाकी सगळं बंद झालं बरोबर तर त्यामध्ये असं झालं की तीन चार महिने आता साडेतीन महिने चार महिने होत आले तर पहिले पहिले तर लोकांना कळलंच नाही आपल्या जे वर्कर्स आहेत त्यांना पण नाही कळलं त्यांना वाटलं अरे घरी राहायचंय आपल्याला पण मग नंतर त्यांना त्या कळलं त्या की अरे आता पंधरा दिवस होऊन गेले वीस दिवस होऊन गेले आपल्याला आता काय होणार आमदानीचं काय त्यांच्या त्यांना जे रोज रोज हातावर खाणारे लोक आहेत त्यांचं काय होणार त्यामुळे त्या एकदम त्रस्त आणि आपल्या इथे आपण बघितलंय की बहुतांश बायकांचंच मोठा रोल असतो घरात आणून टाकणे खाणे कसं बनवणे घरात पंधरा लोक असले तरी ती बाई बिचारी इतकी झटत असते त्याच्यामुळे ते इकडे तिकडे सेरावेरा वेरा इकडे की आम्हाला कुठून काय मग हे आम्ही राशन वाटपाचं काम सुरू केलं राशन वाटप आम्ही पहिले टप्प्यामध्ये राशन वाटप केलं पहिल्या टप्प्यात मी आर एस एस वाल्यांनी जी किट बनवली ती ती घेऊन ती पण वाटली ती खूप छान किट होती आणि नंतर मग आम्ही आमच्या आमच्या किट बनवल्या मग गावाकडच्या लोकांचे पण हे येऊन लागले की आता काय करायचं आता आम्हाला पण काहीतरी गरज आहे मग त्याच्यानंतर आमचे जे पोलीस जे ऑन ड्युटी होते त्यांच्यासाठी मग आम्ही एनर्जी किट्स आशा वर्कर्सला एनर्जी किट्स वाटप करणे आमचे जे मी स्वच्छतेचं काम करत असते स्वच्छता अभियान चालवते त्याच्यामुळे आमचे जे स्वच्छता दूत आहेत त्यांच्यासाठी मग आम्ही वाटप आणि असं करता करता हे वाटप पण हे सगळे प्रोटीन बाज प्रोटीन ड्रिंक्स हे सगळं देत देत मग सगळ्यात शेवटी वेळ आली मुलांची कारण तोपर्यंत तर त्यांना मजा आली की आता आमचं यावेळेला परीक्षा पण पर नाही आहे काही नाही आहे पण आता घरात राहून किती दिवस डांबून ठेवणार त्या मुलांना किती दिवस त्यांना बाहेर सायकल नाही फिरायला नाही मित्र नाही कोणी नव्हते ना तर थोडस त्यांच्याकडून पण असं सूर्यायला लागला मग आम्ही गेम्स विथ जेम्स मुलांना गेम्स थोड्या थोड्या मुलांना करायची कारण सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत आणि लॉकडाऊनमध्ये आपण फारसं खूप करू शकत नव्हतो हो पण बार। त्यातल्या त्यात आम्ही माझं अन्नक्षेत्र फाउंडेशन आहे मी ते चालवते आणि त्या अन्नक्षेत्र फाउंडेशनच्या मार्फत आम्ही सगळीकडे जे काय आम्ही वाटू शकत होतो भरपूर प्रमाणात लोकांना वाटलं त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलवता येईल आम्हाला ह्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि चार महिने सतत हेच कार्य आम्ही आता अखंड करत आहोत आणि पुढे पण आम्ही हे करत राहू त्याच्या आधी आमचं हे खूप मोठं आहे पण ह्या दिवसांमध्ये काम करणं जेव्हा लोक बाहेर सुद्धा निघू शकत नाही किंवा दाराला स्वतःच्या लोक हात लावू देत नाही अशा वेळेला बाहेर जाऊन कामं करून येणं ही एक खूप मोठी जबाबदारी आमच्यावर होती आणि ही आम्ही छान पार पाडली याच्यात म्हणजे मी खूप समाधानी आहे बरोबर आहे ही चळवळच मुळात आधी खूप छान आहे आणि मोकळा वेळ तो सत्कारणी कसा लावायचा हे तुम्ही खूप छान लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे आता याचबरोबर आपण एक यशस्वी उद्योजिका आहात तर या कोविडच्या संकटाकडे एक उद्योजिका म्हणून तुम्ही कसं पाहता किंवा या लॉकडाऊन नंतर जेव्हा अनलॉक होईल आणि उद्योगधंदे सुरू होतील त्यावेळेला उद्योजकांनी कुठल्या गोष्टींना नजरेसमोर ठेवणं गरजेचं आहे गेले हे एक महिना झाला मी ह्या ह्याच्यावरच सारखी बोलते असं कुणी माझ्यासमोर भेटायला आलं किंवा माझ्याशी कुणी वार्तालाप करायला आले किंवा कोणी मीडिया आले तर मी ह्याबद्दल सारखी सांगते की बघा आता लॉकडाऊन होतं त्यावेळेला लोक थोडं रिलॅक्स होते हो ठीक आहे बाबा आता लॉकडाऊनच आहे आपण काय करू शकणार आहे पण आता जेव्हा हळूहळू लॉकडाऊन राहणार नाही आणि आपण आपल्या आपल्या व्यवसायांमध्ये परत जाणार आहोत तर जे मध्यमवर्गीय छोटे एंटरप्रिन्युअर्स आहेत किंवा ज्यांनी एकदम स्टार्टअप्स जे आहेत ज्यांना म्हणतो आपण तर त्यांना जे आधी जे त्यांनी एवढं मोठं इन्व्हेस्ट केलेलं आहे होत्याचं नव्हतं झालेलं दिसणार आहे काही एक महिने तीन चार महिने तरी हा एक स्ट्रगल राहणार आहे वर्कर्स नाही किंवा मग जे काही आपण सेटअप करून ठेवलं होतं तेच सगळं इनफॅक्ट हॉटेल्स एवढे हॉटेल्स उघडले होते ते हॉटेल्स सतत बंद आहेत त्याचं सगळं जे काही त्यांचा से होता सेटअप तो खराब झालेला आहे खूप प्रमाणात लोकांना फेस करावा लागणार आहे पण ही काही कायमची ही स्थिती नाही आहे तुम्हाला याच्यातून तुम्ही बाहेर निघू शकणार आहात फक्त फक्त आणि फक्त यावेळेला धैर्य आणि संयम आणि निराशा तुम्ही दूर सारून आपल्याला आपल्याला आपली वाटचाल करायची असं मला सारखं सांगावं असं वाटतं जेही कधी येता जाता आपल्या कानावर येतं की आता हे सुसाईड हे झालं ते असं हे वाचून हे ऐकून असं वाटतं की हे काही ठीक नाही होणार आहे लोकांनी निराशावादी राहू नये कारण ही परमनंट सिच्युएशन नाही आहे आपण पूर्ववत परत मुद्दाम जास्तीत चांगल्या पद्धतीने आपण आपलं काम करू शकणार आहोत आणि जोमाने आपण काम करू शकणार आहोत कारण आता, आत्म भारत थे। थे, आता आत्मनिर्भर भारत आहे आपल्या हातातच आहे सगळं काही आपण सगळं काही करू शकणार आहोतच अरुणाताई आता तुम्ही बोललात की आत्मनिर्भर भारत तर या याच्यामध्ये एम एस साठी हो। म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सरकारने काही नव्या योजना आखलेल्या आहेत का बिलकुल इतक्या प्रमाणात आता योजना पुढे आलेल्या आहेत कायमच रोजच नितीनजी एम एस वरती भाष्य करत आहेत आणि त्याच्यामध्ये लहान म्हणजे छोटे छोट्या पॉट मटका बनवण्यापासून तर उदबत्ती बनवणाऱ्यांपासून तर बांबू वर्कर्स पासून तर काय नाहीये त्याच्यात तर त्यामुळे लोकांनी या योजनेचा बिलकुल त्यांनी लाभ घ्यायला पाहिजे अच्छा याच्यामध्ये महिला बचत गट याच्याविषयी आपण बरचसं ऐकलं आणि खास करून नागपुरातल्या महिलांनी मास्क तयार केले आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ते, ते तयार करून स्वतःसाठी एक कमाईचं साधन म्हणूया याच्यातनं आणि लोकांच्याही ते, ते उपयोगाचे आहेत तर आता तुम्ही परत मी तेच म्हणेन की आघाडीच्या उद्योजिका आहात आणि देशोदेशी तुम्ही दौरे केलेले आहेत देशविदेशातल्या दूतावासांना तुम्ही भेटी दिलेल्या आहेत तर या पार्श्वभूमीवरती आपल्या इथल्या महिलांनी नवा उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे तुम्ही सांगू शकाल अगदी मला एकच सांगायचं वाटतं की बघा मागच्या वेळेला आपली आपण जेव्हा प्लास्टिक बंदी आली त्यावेळेला आपल्याकडच्या महिलांनी खूप साऱ्या बॅग्स बनवल्या कापडी बॅग्स खूप इतक्या प्रमाणात बनवल्या की मग त्या नंतर खूप जास्ती व्हायला लागल्या तर मास्क तर लागणारच आहेत कायम लागणार आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक बनवतात आहेत महिला बनवतात आहेत आणि म्हणजे जे मोठे मोठे कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग पण खूप मोठ्या प्रमाणात वाढले तर ते लागत तर राहणार आहे पण फक्त त्यावरच विसंबून राहू नये नवीन नवीन म्हणजे मेक इन खादी आता खादीवर भरपूर लोकांचा फोकस असणार आहे पुढे आणि इंडियातून सगळ्या गोष्टी बाहेर जाणार असल्यामुळे आपण वाटेल तर आपल्याला आता मोकळंच मैदान आहे नाव अगेन आय फील की सोनी की चिडी हमारी वापस पास गेल तर आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने महिलांनी स्वतःच शोधलं पाहिजे की अगदी समाजाची गरज काय आहे आणि मी काय पुरवू शकते बिलकुल समाजाला एकदम आणि खूप मोठं आता जसं पीपीई किट्स बद्दल पण आपण बोलत होतो की पीपीई किट्स आपल्याकडे होत नव्हत्या आणि काही दिवसातच आपण एवढ्या पिपी किट्स के केल्या की कि आपण ते बाहेरच्या देशात पण आपण पुरवू शकतो इतकं आपल्याकडे पोटेन्शियल आहे दिस इज अवर स्ट्रेंथ hmm. एकशे तेहतीस करोड जनतेची ही स्ट्रेंथ आहे की आपण पाहिजे ते आपण बनवू शकणार आहोत पुढच्या हिशोबाने मला सारखं मी म्हणत असते की डिफेन्स सेक्टरमध्ये पण आपल्याला खूप वाव येणार आहे सगळ्या गोष्टींमध्ये तुम यू नेम इट तुमची काय करायची क्षमता आहे तुम्ही करू शकता आणि त्याला अवश्य आणि निश्चितरित्या पुढे भाव मिळणारच आहे मी लहान लेडीजला पण अगं अगो तुम्ही किती सुंदर पोळ्या करता म्हटलं पुढे ह्या पोळ्याच जा बाहेर जातात आणि आता खरंही आहे बाहेरच्या देशांमध्ये आपल्या इथल्या पोळ्या पण छान पॅक होऊन आणि ते कंटेनरमध्ये त्या पाठवतात तर काय आपण नाही करू शकत आपण सगळं करू शकतो निश्चितच आणि यासाठी महिलांना काही मदत हवी असे गायडन्स आपण ज्याला म्हणतो की सल्ला मार्गदर्शन बिलकुल आणि असं <laughs> आहे की आम्ही आमच्या दोन तीन फाउंडेशन द्वेणी फाउंडेशन आहे जशी निर्मल रक्षा अभियान आम्ही चालवतो मॅमिनाईन हायजीन वरती पण आम्ही काम करतो सिल्वरेज युथोपियन म्हणून अन्नक्षेत्र आहे किंवा सीडीसी म्हणजे जी माझी कचऱ्याची हे आहे आणि त्या सगळ्यांतून मी चांगोलपणा करत असते की असं नाही की ही कोणाची एकाची मतेदारी आम्ही सगळे मिळून सगळ्यांसाठी काहीतरी कामं करूयात आणि हे काम करत असताना खूप लोक आपल्याला भेटत असतात आणि आम्ही त्यांना जे काय आमच्याकडून शक्य असल्यास आम्ही त्यांना कायम आम्ही मार्गदर्शन करतो आणि त्यांना लाईन देतो की इथे या लाईनीत जाऊ नका बरं हे असं असं होणार आहे आधी पण मी म्हटलं होतं की एवढे सारे तुम्ही बॅग्स तयार करू नका ह्या खूप बॅग्स तशा राहणार आहेत कारण सगळीकडून बॅग्स आणि मग जेव्हा मोठे होलसेलर्स येतात किंवा जेव्हा मोठे मॅन्युफॅक्चरर्स येतात तेव्हा ह्या बिचार्या हाताने बनवणाऱ्या ज्या बायका असतात त्यांचा माल त्यांच्याकडेच राहून जातो डम होऊन जातो मग त्याच्याने एक निराशा तसं करू नका तुमचं ऑफकोर्स खपणारच आहे सगळ्यांचा सगळा माल विकला जाणार आहे पण त्याचं तुम्हाला भान असलं कि पाहिजे वेग की तुम्हाला किती काय करायचं आहे मागणी पाहून करायला अगदी अरुणाताई तुम्ही सामाजिक कार्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि करत आहात तर विविध संस्था वेगवेगळ्या जसं की वृद्धाश्रम आहेत अनाथालय आहेत किंवा मी तर म्हणेन की घरात राहणाऱ्या रहा सुद्धा बायका ज्या आहेत लोक बायकाच कशाला पुरुष देखील पुरुष महिला तर या सगळ्यांना या कोविडच्या पार्श्वभूमीवरती सकारात्मक राहून पूर्ण घराला सांभाळायचं आहे तर यासाठी आपण जाता जाता त्यांना एक सल्ला दिला खरं म्हणजे मला सारखं असं सा वाटतं की ज्या ही घरची जी गृहिणी असते ना तिला मी सतत नमन करते कारण तिचा जो रोल असतो तो सगळ्यात मोठा रोल आहे आपल्या या सगळ्या आजच्या परिस्थितीमध्ये कारण हे जे रोजचे रोज तुम्ही रुल्स लावत होते लॉकडाऊनचे तर हे त्या लोकांनी लावले जे एसी मध्ये बसून ज्यांच्याकडे चार बायका इन हाऊस आहेत किंवा स्टाफ इनहाऊस आहेत त्या लोकांनी हे रुल्स लावले तर एकदम ह्या बाईवर जी ऑफिसला जाणारी बाई ती घरी बसली आहे तिच्याकडे बाई नाही तिच्याकडे स्टाफ नाही आणि ती सगळे कामं इवन पुरुष पण त्यांनी पण सगळे कामं केली तर ह्या लोकांना तर मी खरंच म्हणजे त्यांची कामगिरी सगळ्यात मोठी आहे आणि सगळ्यात लहान मुलांची पण की जे चुपचाप अगदी न काही बोलता चुपचाप बसले आहेत घरामध्ये ठीक आहे ना तुम्ही सगळे वेगवेगळे रुल्स रोज आहेत आणि ते ते, ते फॉलो करतायत तर दे आर यु नो मोस्ट ओबिडियंट तर मला असं वाटतं की त्यांनी हे काम खूप छान रित्या केलेलं इवन वृद्धांचं पण म्हणजे बाहेर वॉकला जायला सुद्धा ज्यांना परवानगी नव्हती त्यांना म्हणजे माझ्याचकडे माझे सासू सासरे सिनियर सिटीजन्स आहेत आणि त्यांचं मी बघत असते की ती जी एक तकमक आहे की अरे बाहेर सुद्धा जाता येत नाही तर ते सगळ्यांबरोबरच हे झालेलं आहे तर मला कायम असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांमध्ये की थोडस संयम थोडासा ठेवावा आपण सोशल डिस्टन्सिंग आधीपासूनच करत आलेलो आहोत आपल्या घरांमध्ये आपण हे सोशल डिस्टन्सिंग कायमच करत आलो आपल्यासाठी हे काही नवीन नाही आहे आणि फक्त थोडासा की इन्फेक्शनची भीती कायम राहू शकते सिनियर सिटीजन्सला किंवा मुलांना त्यांनी ह्याच्या बाबत थोडीशी काळजी घेऊन समजा पुढे काम केलं आता आमचे बिझनेसेस पण सुरू झालेले आहेत फक्त थोडी सकारात्मक भूमिका ठेवली तर सगळं शक्य आहे तरुणताई तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत मोलाची अशी माहिती दिलीत त्याबद्दल आभार धन्यवाद